ज्यांच्या नावानं बारा मावळ दण आणतात असे बाजीप्रभू देशपांडे ज्यांच्या नावानं दण आणतात त्या सोनाबाई आहेत. हर हर महादेव, हर महादेव. मला एवढंच सांगायचं आहे, आता थांबायचं नाही गड्या, एवढंच आहे. आणि ते माझं ब्रीदवाक्य आहे. आणि मला जिथून जिथून प्रेम मिळत आहे, जिथून जिथून मला माझ्या कामासाठीचा रिस्पेक्ट मिळत आहे, तिथे मी जीव तोडून काम करते, जीव तोडून मेहनत करते. आणि मला सध्या तेवढंच जमतं. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजी प्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाचा इतिहास जो आहे तो आपल्याला हर हर महादेव या चित्रपटात बघायला मिळणार आहे. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. दीपावलीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि जसं मी उल्लेख केला, बाजी प्रभू देशपांडे एक शूर योद्धा आणि त्यांच्या पराक्रमात त्यांच्या जीवनात महत्त्वाचं योगदान म्हणजे त्यांच्या पत्नीचं सोनाबाई यांचं. आणि ती भूमिका साकारते अभिनेत्री अमृता खानविलकर. अमृता स्वतः आहेत आपल्यासोबत. खूप खूप शुभेच्छा तुला दीपावलीच्या. आणि जी झलक आम्ही पाहिली त्याने उत्सुकता उत्कंठा वाढलेली आहे की कशा पद्धतीने असणार आहे. ट्रेलर उत्कृष्ट झालेला आहे, खूप अमेझिंग प्रतिक्रिया मिळत आहेत. तुला काही रिस्पॉन्स मिळाला आहे आतापर्यंत? मला फारच उत्तम रिस्पॉन्स मिळाला आहे. सगळ्यात आधी तुझ्या सर्व लेट्सअपच्या प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि खरं सांगायचं तर माझा पहिला ऐतिहासिक चित्रपट आहे आणि सोनाबाई देशपांडे यांची भूमिका मी करत आहे. आणि ज्या स्केल आणि ज्या कॅनव्हसवरती हर हर महादेवचं एक यु नो ते काटे की टक्कर आम्ही जे काही देत आहोत दिवाळीत रिलीज होणाऱ्या बाकी सगळ्या चित्रपटांना, ते बघून फार आनंद होतो, अभिमान वाटतो की या चित्रपटाचा मी एक भाग आहे. आणि सोनाबाई देशपांडे यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्यांच्या नावानं बारा मावळ दण आणतात असे बाजीप्रभू देशपांडे ज्यांच्या नावानं दण आणतात त्या सोनाबाई आहेत. हर हर महादेव, हर महादेव. पण तुला त्या भूमिकेत बघून आणि खूप छान वाटलं. जेव्हा आम्ही बिग स्क्रीनवर तो ट्रेलर बघितला, अंगावर रोमांच उभा करणारा तो ट्रेलर होता, त्यामुळे अनेक जण म्हणतात की ये तो झलक है. कारण पॅन इंडिया आहे चित्रपट, ते एक मोठं पाऊल आहे. तर त्याबद्दल काय वाटतं? ऑफकोर्स, आणि मराठी माणसाचं हे मोठं पाऊल महाराष्ट्रात तर यु नो कडकडून वाजणारच आहे. आता ते जगभरात वाजायला हवं एवढंच वाटतं मला. पण मला एवढा विश्वास आहे आपल्या मराठी प्रेक्षकांवर की ते इतकं वाजवतील ना की त्याचा आवाज इतका सगळीकडे घुमणार आहे. आणि हे पाऊल फक्त ह्या चित्रपटापुरतं नसावं, हे आता ही जी पावलं पुढे 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 जात जातील ना, या गोष्टी ही गोष्ट मला बघायची आहे. असं वाटतं की अभिजित देशपांडे सारखा दिग्दर्शक 7 वर्ष ही या स्क्रिप्टवरती काम करत होता, प्रत्येक लुकवरती काम करत होता. नचिकेत बर्वे यांनी उत्कृष्ट काम केलं आहे, त्यांनी तानाजीचं सुद्धा यु नो कॉस्ट्युम केले होते आणि आता आमच्या चित्रपटाचे करतायत ते. आणि नचिकेत बरोबरचं माझं टीमिंग फार मस्त होतं, कारण कट्यार काळजात घुसलीसुद्धा त्यांनी केला होता. तर अत्यंत जबाबदारीची बाब आहे ही, कारण हे 300-350 वर्ष आधी होऊन गेलेलं आहे. रिसर्चमध्ये तुम्हाला त्यांचा उल्लेख दिसतो, त्या काळच्या स्त्रिया कशा वावरत असत किंवा काय त्यांचं एक पहनावा असत हे सगळं आपण पाहिलं आहे किंवा ऐकलं आहे आणि वाचलं आहे फॉर दॅट मॅटर. सो तेव्हा आपले महाराज छत्रपती नव्हते झाले, ते स्वराज्याचं स्वप्न मनामनामध्ये रुजवत होते आणि त्यातनं मग उभा राहिलेला योद्धा बाजीप्रभू देशपांडे असा आहे. आणि मग कसं त्यांनी स्वतःच्या राजासाठी स्वतःचे प्राण हसत हसत दिले आणि कुठेतरी त्यावेळेस महिलांवरती प्रचंड अत्याचार होत असे आणि त्या गोष्टीचा सोनाबाईंना फार त्रास होत असायचा. सो त्या सतत बाजीप्रभू देशपांडेंना म्हणायच्या की हे सगळं तुमच्या समोर होत आहे, यावर तुम्ही काहीच बोलत नाही. सो ती जी तगमग, ती जी तळमळ आहे ना त्यांची, ते त्या सतत बाजीप्रभू देशपांडे बरोबर बोलून 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 त्यांना सतत सावरून सावरून की हे असं करा, हे असं करा, हे सांगून सांगून यु नो त्यांनी त्यांचं म्हणणं पटवून दिलं होतं बाजीप्रभू देशपांडेंना. आणि म्हणून त्याच्यात टीझरमध्ये डायलॉगसुद्धा आहे की तुम्ही ते म्हणतात की काय देशपांडे भाई तुम्ही खुश का नाही आम्ही जिंकून आलो, तर त्या म्हणतात की तुम्ही बिना दुखण्याचे आलात, जिंकून नाही आलात. सो हे ते तिकडून येतं सगळं.
नक्कीच, आणि ते आम्ही चित्रपटगृहात बघू तू कशा पद्धतीनं आहे, आणि मला वाटतं प्रेक्षकांना नक्कीच तुझ्या आतापर्यंत कामाला भरपूर प्रेम मिळालंय, त्यामुळे यालाही मिळेल. पण शेवटचा प्रश्न असा की तुझा डबल धमाका म्हणूयात का दिवाळीचा, एकीकडे पॅन इंडिया फिल्म आहे, झलक दिखलाजाचं मंच गाजवतेस, माधुरीजी यांच्याकडनं 101 रुपये मिळत आहेत, आणि तुझ्यासाठी अनेक भाऊक क्षण तिथेही बघतोय, आणि तू मला असं वाटतं तिथेही उंचच उंच झेप घेतेस, तर त्याबद्दल मला एवढंच सांगायचं आता थांबायचं नाही गड्या, एवढंच आहे. आणि ते माझं ब्रीदवाक्य आहे, आणि मला जिथून जिथून प्रेम मिळत आहे, जिथून जिथून मला माझ्या कामासाठीचा रिस्पेक्ट मिळत आहे, तिथे मी जीव तोडून काम करते, जीव तोडून मेहनत करते, आणि मला सध्या तेवढंच जमतंय. छान, आणि भारूड वगैरे पण केलंय ते छान, ते पण छान. थँक्यू 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 सो मच, खूप खूप शुभेच्छा तुला, आणि तुझा हा दीपोत्सव जो आहे दीपावळीचा तो खूप छान जवळ डबल धमाका होऊ देत, खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू रजा, थँक्यू.